नमस्कार सांजीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण आपल्या किचनमध्ये एकदम पौष्टिक असे नाचणीचे लाडू बनवणार आहोत इथे मी वन फोर कप तूप घेतलेलं आहे आणि हे जे तूप आहे हे तुम्ही तुम्हाला दिसतंय पातळ केलेलं तूप आहे त्यानंतर यामध्येच मी दोन कप नाचणीचं पीठ घेते आता हे जे नाचणीचं पीठ आहे हे आपण तुपावर छान असं भाजून घ्यायचं आहे इथे जे तूप घेतलं आहे याचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरी चालेल काही हरकत नाही आहे या तुपावर हे जे नाचणीचं पीठ आहे हे सगळ्या बाजूनी छान असं खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर भाजायचं आणि जाडबुडाची कढई वापरायची त्यामुळे आपलं पीठ जे आहे ते खाली करपणार नाही आणि सतत परतत राहायचं कारण हे पीठ आहे त्यामुळे ते करपू शकतं तुम्ही इथे बघताय बऱ्यापैकी असं ओलसर दिसतंय पीठ आता रंग खरं सांगते तर नाचणीचाच रंग थोडा डार्क असल्यामुळे रंगावर आपल्याला फारसं काही लक्षात येणार नाही पण एक असा मंद सुगंध येतो घरामध्ये तुपावर भाजलेल्या पिठाचा असा छानसा खमंग सुगंध घरात पसरला की मग गॅस बंद करायचा आणि हे जे नाचणीचं पीठ आहे भाजलेलं हे मी एका बाजूला काढून आहे त्यानंतर त्याच कढईमध्ये गूळ घेते हा जो गूळ आहे तो जेवढा आपण पीठ घेतलं होतं नाचणीचं तेवढंच म्हणजे दोन कप घेते हा गूळ मी चिरून घेतलाय आणि त्याच्यामध्ये वन फोर्थ कप पाणी घालते आता हा जो गूळ आहे हा आपण पूर्ण विरघळून घ्यायचा आहे इथे शक्यतो गुळ गूळ छान बारीक चिरून घेतला की मग तो थोडा लवकर विरघळतो पाण्यामध्ये इथं दिसत असेल गुळ पाण्यामध्ये बऱ्यापैकी विरघळलेला आहे आता तो थोडासा असा हाताला चिकट लागेपर्यंत आपण तो तो आपण थोडासा गरम करत ठेवणार आहोत आता इथे मी वन फोर्थ कप डिंक घेतलेला आहे तुम्ही इथे बघताय हा जो डिंक आहे हा असाच एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेते आणि हा कच्चा डिंक आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता मी अशी डिंकाची पूड बनवून घेतली आहे छान डिंक लगेच बारीक होतो तुम्हाला लक्षात येत असेल आता आपण बाजूला ठेवून देऊयात आपण तो थोड्या वयाने वापरणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता गुळ बऱ्यापैकी विरघळलेला आहे गुळाला उकळीसुद्धा आलेली आहे आता थोडंसं उलटण्यावर मी हा पाक घेतला आहे आणि थोडा थंड झाला की मी बोटावर घेऊन तो चेक करते तुमच्या लक्षात येत असेल असा थोडा तो चिकट लागतो आहे तर साधारण हे असा असा हा पाक झाला की गॅस बंद करायचा याच्या पुढे फार पाक जाऊ द्यायचा नाही नाहीतर आपले जे लाडू आहेत ते कडक होतील तर मी इथे गॅस बंद करते आणि आपण जे नाचणीचं पीठ भाजून घेतलं होतं तुपावर त्याच्यामध्ये ही जी डिंकाची पावडर आहे ती घालूयात हे डिंकाची कच्चा डिंक खाणं खरंच खूप पौष्टिक असतं त्यानंतर इथे मी थोडे पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालूयात आणि चवीसाठी मी इथे जायफळ घालते आहे फ्रेश जायफळ आपण किसून घ्यायचं आहे आता हे सगळं जे आहे हे आपण एकत्र एक करून घेऊयात इथे आपण जे डिंकाची पूड वापरली आहे कच्चा डिंक खाणं खरंच खूप पौष्टिक असतं फारसा तो खाल्ला जात नाही तर इथे त्या इथे या लाडूमध्ये आपण कच्चा डिंक आहे आणि त्याच्यामुळे एक छान असं क्रंची पण लागतात लाडू तर आता हा गुळाचा पाक थोडा थोडा करून आपण याच्यामध्ये होतायचा आणि हे लाडूचं जे मिश्रण आहे हे हे पीठ जे आहे हे एकत्र एक करत राहायचं लागेल तसा होता शक्यतो आपल्याला जो सगळा पाक आहे जो पाक आहे तो सगळाच इथे आपल्याला लागणार आहे थोड्या वेळाने बघू शकता थोडासा घट्ट झालेला आहे छान ग्लिझिंग आहे आपल्या गुळाच्या पाकाला तुम्ही बघू शकता हे थोडंसं इथे दिसताना तुम्हाला सैलसर दिसतंय चिकट दिसतंय एक व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर एक थोडंसं आपण हे एक पाचच मिनिट बाजूला असं ठेवायचं आणि लगेच लाडू वळायला घ्यायचे गार झाल्यानंतर लाडू वळले जाणार नाहीत त्यामुळे शक्यतो लगेच लाडू वळायचे तुम्ही बघताय मस्त असं ग्लिझिंग आलं आहे आपल्या लाडूला आणि खूप पौष्टिक झटपट होणारे असे हे नाचणीच्या पिठाचे आणि गूळ वापरून केलेले आपले लाडू तयार आहेत खूप छान लागतात फक्त कर लाडू करताना गुळाचा जो पाक आहे तो फार पुढं जाऊ द्यायचा नाही नाहीतर लाडू कडक होऊ शकतात त्यामुळे त्याची काळजी घ्यायची तुम्ही बघताय अगदी लगेच वळले जातात ते लाडू खूप सोपे आहेत आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात पौष्टिक असे हे नाचणीचे लाडू तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तर मग आज ही आपण बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या रेसिपी ला या रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सांचीच किचन या आणि अशा विविध लज्जदार रेसिपीसह पुन्हा भेटूयात धन्यवाद